महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर ते अमरावती मेट्रो लवकरच चालू करण्याची घोषणा केली आहे। त्यात माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी मागणी केली होती। त्यांची मागणी पूर्ण करत मेट्रो नागपूर नरखेड मोर्शी चांदूर बाजार अमरावती मार्गे लवकरच चालू करणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले। या मेट्रोमुळे प्रवाशांची वेळ वाचणार आहे। सर्व सुविधा या मेट्रोमध्ये प्रवाशांना मिळणार आहेत। मेट्रो नागपूरवरून निघून अमरावतीला येणार आहे बंडेरवरून, आणि नागपूरवरून बंडेरवरला आल्यानंतर चांदूर बाजार नरखेडवरून पुन्हा नागपूरला जाणार आहे, आणि एक मेट्रो पुन्हा नागपूरवरून नरखेडला येणार आहे, आणि नरखेडवरून पुन्हा चांदूर बाजार अमरावती अशी फिरून पुन्हा नागपूरकडे जाणार आहे। नागपूरपासून बैतूलपर्यंत, नागपूरपासून तर छिंदवाडापर्यंत, आणि नागपूरपासून तर गोंदियापर्यंत, नागपूरपासून तर रामटेकपर्यंत, आणि नागपूरपासून तर वडस्यापर्यंत, आणि नागपूरपासून तर चंद्रपूरपर्यंत, आणि नागपूरपासून तर यवतमाळपर्यंत, वर्धा यवतमाळपर्यंत मेट्रो राहणार आहे। हिची विशेषता अशी आहे की हिची स्पीड आहे 140 किलोमीटर प्रति घंटा, त्यामुळे प्रत्येक स्टेशनवर एक मिनटं दोन मिनटं थांबली तरी लगेच स्टेशनवरच ही 100 स्पीड घेणार आहे। आणि त्यामुळे ही जी मेट्रो आहे ही नागपूर ते अमरावती डिस्टन्स केवळ 1 तास 25 मिनिटात पूर्ण करणार आहे, आणि नागपूर ते वर्धा हे 35 मिनिटात पूर्ण करणार आहे। त्यामुळे आपल्याला आज 2.5 तास 3 तास लागतात तो वेळ वाचणार आहे। आणि इकॉनॉमी क्लास जो आहे तो विमानासारखा आहे, त्याच्यामध्ये जसं एअर होस्टेस आहे तसं तुम्हाला निरनाळे पदार्थ आहेत, वस्तू आहेत, हे सगळं मिळेल, आणि वायफाय फुकट आहे आणि टीव्ही पण आहे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अमरावती प्रतिनिधी सुशील बहिरे।